कर्जे गाव येथील परमहंस रामचंद्र महाराज समाधीस्थ विदर्भातील औलिया संत म्हणून अवघ्या राज्यातील भाविकांची श्रद्धा असलेले श्री क्षेत्र वजे गाव येथील परमहंस रामचंद्र महाराज यांनी 17 मे रोजी रात्री 12:19 अखेरचा श्वास घेतला व दुपारी 12 महाराज समाधीस्थ झाले आहेत। औलिया संत असल्याने रामचंद्र महाराजांप्रती महाराष्ट्र राज्यासह इतरही राज्यातील भाविकांची अपार श्रद्धा आहे। दर सोमवारी श्री क्षेत्र वजेगाव नगरीत भाविकांचा मांदियाडी असायची, त्यामुळे वजेगाव नगरीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। रामनवमी ते हनुमान जयंती दरम्यान दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम श्रींच्या संस्थांमध्ये होत असतात। तसेच हनुमान जयंतीला वजेगाव नगरीतून परमहंस रामचंद्र महाराजांची भव्य मिरवणूक निघते, तर यात्रा देखील उत्सवा दरम्यान भरत असते। या यात्रेत संपूर्ण राज्यातील भाविक भक्त दर्शनासाठी येतात, तर गुजरात राजस्थान येथील भाविक देखील महाराजांच्या दर्शनासाठी नियमित वारी करीत असतात। परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रामचंद्र महाराज संस्थांकडून खबरदारी म्हणून मागील 2 यात्रा उत्सव रद्द करण्यात आले होते। तर 17 मे रोजी रात्री 12:19 परमहंस श्री रामचंद्र महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला, तर 17 मे रोजी दुपारी 12 परमहंस रामचंद्र महाराज समाधीस्थ झाले आहेत। त्यामुळे भाविकांवर दुःख कोसळले असले तरी कोरोनाच्या परिस्थितीची जाणीव ठेवता भाविक भक्तांनी घरूनच दर्शन घ्यावे। कोणीही कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत वजेगाव संस्थांवर येऊ नये असे आवाहन संस्थांकडून करण्यात आले आहे।